आता बघणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान. 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 57 जागांसाठी आज मतदान. 904 उमेदवार रिंगणात. वाराणसीतून मोदी तिसऱ्यांदा रिंगणात. आर के सिंह आणि अनुराग ठाकूरांसह 5 केंद्रीय मंत्री रिंगणात, तर कंगना रणौत, रवी किशन, पवन सिंह, काजल निषाद यांचीही प्रतिष्ठा पणाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशमध्ये बजावला मतदानाचा हक्क, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युपीतील गोरखपूरमध्ये केलं मतदान. आप नेते राघव चड्ढा यांनी बजावला मतदानाचा हक्क, पंजाबमधील लखनपूर आनंद साहेब येथे चड्ढा यांनी केलं मतदान. नवी दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक, दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन, शरद पवार उपस्थित राहणार. इंडिया आघाडीला देशात 350 पेक्षा जास्त जागा मिळतील. राहुल गांधी पंतप्रधान व्हावे ही आमची इच्छा, पण इंडिया आघाडीत सर्वानुमते निर्णय होईल, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. बदलांचे वारे जे आहेत ते फार जोरानं वाहलेत. अशा स्थितीमध्ये इंडिया आघाडीला 350 जागा मिळतील, त्या आसपास मिळतील, आणि आम्ही सत्तेत येऊ हा आम्हाला विश्वास आहे. लोकसभेच्या निकालाआधीचा कल आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून. एक्झिट पोल आधी अमित शहांकडून पुन्हा 400 पारचा दावा. काँग्रेसकडून एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय. पराभवापासून घाबरल्यानं काँग्रेसचा पळ, शहांची टीका. एक्झिट पोलच्या चर्चेबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य, पटोलेंची माहिती. एक्झिट पोल 400 पारच्या घोषणेच्या बाजूनच असेल, अमित शहांकडून विश्वास व्यक्त. तर काँग्रेसने एक्झिट पोलच्या चर्चेवर बहिष्कार घालणं चुकीचं, गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा.